स्वागत है तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल 4G स्कूलमध्ये। आपण आज इयत्ता 6वीचा मराठी विषय अभ्यासणार आहोत, त्याचा दुसरा धडा आहे अंधळ्याल वाचला। आता याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये दुपारची, चला प्रत्यक्षात आपण पाठाला सुरुवात करू। दुपारची 3 सुमार रस्त्यावर वळदळ नव्हती, मी स्कूटरवरून दवाखान्याकडे निघालो होतो। मला ओलांडून एक स्कूटर भरधाव वेगाने पुढे गेली। त्याचवेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने एक दयाळ पक्षी उडत आला आणि नेमका त्या स्कूटरला धडकला। याची चित्र दिसतंय तुम्हाला, स्कूटर पक्षी आणि धडकलेला खाली पक्षी पडलेला आहे। तापलेल्या डांबरी रस्त्यावर मधोमध क्षणात तो कोसळला। मला वाटले खेळ खल्लास, खेळ खल्लास म्हणजे मरण पावणे, संपून जाणे। डांबरी तापलेला मतलब गरम झालेला। मी थांबलो, समोर पाहिले, दया निजपत पडला होता। हा जो पक्षी होता त्याचं नाव होतं दया, तो गाणारे पक्षी आहे लहानसा। निजपत पडलेला म्हणजे तो मेलेला होता, तो एकदम मेला, त्याचा खेळ खल्लास म्हणजे एकदम शांतपणे तो पडला होता। शेजारच्याच बस थांब्यावरील काही माणसे रस्त्यावर पडलेल्या दया पक्ष्याकडे त्रस्तपणे पाहत उभी होती। त्या माणसानी आणि माझीही थंड अलिप्त ता पाहून मला स्वतःची शरम वाटली। आता या ठिकाणी बस थांबा म्हणजे बस थांबण्याची जागा, ज्यापे बस रुकती अशी जगा वापे वो थी। वापे लोग भी खड़े थे, पर लोग ऐसा देख रहे थे त्रस्त व्यक्ति पर, मतलब तीसरा कोई तो भी ऐसा है, कुछ जरूरत नहीं है अपने कुछ कैसे, वो देख रहे थे उसको। त्याच माणसाची आणि माझी थंड अलिप्तता पाहून मला स्वतःची शरम वाटली। स्वतःची शरम म्हणजे खुद की शरम माना, अलिप्तता मतलब एका अलग से खड़ रहना ऐसा। आणखी काही दया रस्त्यावर उतरलेले होते, अभी उसके साथ में जो और पक्षी थे वो नीचे उतर गए उसके आसपास। 3 कावळे तारेवर बसले होते, 3 तारेवर मतलब तार पे बसले मतलब बैठना। पडलेल्या त्या दयाचा जणू फरशा पाडण्यासाठीच ज्या अर्थी कावळ्यांनी अजून दयाला उचललेले नव्हते, म्हणजे अशा प्रकारे कावळे बसले होते की जेव्हा दया पक्षी आमरल तेव्हा कावळे खाली खाली येतील आणि त्याला खातील, अशा प्रकारे ती त्याची वाट पाहत होती मरणाची। त्या अर्थी दया खरंच मेला आहे किंवा कसे हे पाण्याची संधी होती, म्हणजे कावळे खाली का उतरत नाही आहे, लेखकाच्या मनात प्रश्न आला। लेखकाला वाटलं दया मेला का जिवंत आहे आता, असा त्याचा प्रश्न तिथं निर्माण झाला, म्हणजे दया मर गया जिंदा आहे वो पक्षी, जसे उनके मन में क्वेश्चन तयार व्हा नीचे उनको उतरने की, मतलब जाके देखने की एक जुस्तजू पैदा हुई। मी दयाळजवळ गेलो व त्याला हातात घेतले आणि अहो काय आश्चर्य, दयाने हळूच चोच हलवली, म्हणजे असं झालं की दया हा हलायला लागला, म्हणजे दया तिथं मेला नव्हता, वापे वो पक्षी मरा नव्हता, उसने चोच हलाई की लेखक को भी आश्चर्य हो गया और वो चकित हो गया। मी त्याला रुमालात गुंडाळून माझ्या स्कूटरच्या डिक्कीत ठेवले आणि दवाखान्यात घेऊन आलो। लेखक ने क्या करे, उसको रुमाल में गुंडाल के उसके जो डिक्की रहती है साइड में उसमें रखे और दवाखाने में लेके चले गए। त्याच चोचीतून औषध पाजले आणि एक छिद्र असलेले हवेशीर पुठ्याच्या डब्यात ठेवले। क्या करे डॉक्टर ने उसको एक बॉटल दिए, खाने औषध दिए, वो उसे चोच से पिलाते थे और उसको कहाँ रखे, एक डब्बा पुठ्ठा बनाए जिसको एक होल था उसमें उसको रखे। सुमारे 2 तासांनी माझे काम संपले। डब्यात डोकावून पाहिले तर दया पक्षी उभा राहिलेला दिसला। 2 घंटे के बाद उसका काम खत्म हुआ। लेखक का जब जाके देखा बॉक्स के अंदर तो पक्षी जो खड़ा मतलब सीधा खड़े राहिला उनको दिखा उसने। मग मी त्याला घरी घेऊन आलो, रात्री त्याला ग्लुकोजचे पाणी पाजले आणि फळाचा गर खाऊन घातला। रात में उसको लेखक ने क्या करा, घर पे लेके आया और उसको गर मतलब जो फल आते हैं उसका जूस बना के उसको खिलाया। रात्रभर दयाला छिद्रे पाडलेल्या डब्यात एक सुरक्षित जागे ठेवले। ज्या ऐसा डब्बा लेखक ने लिया जिसको छिद्रे मतलब होल थे और उसको सुरक्षित मतलब अच्छे सेफ जगह पे लिया के उसको रख दिया। सकाळी माझी चाहूल लागताच डब्यातून दयाच्या पंखाच्या फडफडाचा आवाज कानावर आला। जैसे ही सवेरे
लेखक हुशार हुआ, उसका वावरने का हलने का उसको आवाज आया, दया को वो अपने पंख हलाने लगा। वो लेखक ने सुनला, तो आवाज ऐकून मला किती बरे वाटले मी सांगू शकत नाही असं लेखकला म्हणणं आहे। खरे तर दयाला निसर्गाने मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे, पण काल दुपारपासून दया पक्षाने एकही लकेर गायली नव्हती। मतलब दया हा गाणेवाला पक्षी, उसका आवाज बहुत अच्छा है ऐसा लेखक बोलता है, पर मार लगने की वजह से एक अक्षर भी उसने कल से गाया नहीं था। अभी दयाला हातात घेतल्यावर मला त्याच्या पंखाचे ताकत असल्या आल्याची खात्री झाली। मतलब जब उसने हाथ में पकड़ा उसको लगा कि वो फड़फड़ाने लगा और लेखक को समझ में आया कि वो अच्छा तंदुरुस्त हो गया। दयाच्या काळ्या जांभळ्या पंखावर तेज आले होते, पांढरे पोट स्वच्छ दिसत होते, डोळ्यात चमक होती, तो मान हलवून कानोसा घेत होता, तो उडून जायला तयार होता। मी दयाला अलगत उंजळीत धरून गच्चीवर आणले, हलकेच उंजळीत उघडली। उंजळी मतलब हाथ की जो मुट्ठी होती है उसको उंजळी कहते हैं, गच्ची मतलब छत अपना। दया पक्षी सहजपणे उड़न समोरच्या शिरीच्या झाडावर बसला। अब सामने जो बड़ा देरदार वृक्ष होता है, शिरीष मतलब देरदार, बहुत जूना वृक्ष जो आता है बड़ा, बहुत ज़्यादा बड़ा, उसको शिरीष बोलते हैं। उस पर जाके वो बढ़ गया, जनू त्याला काहीच इजा झाली नहीं, जैसे उसको इजा मतलब मार जख्म ऐसा कुछ भी नहीं ऐसा नव्हती ऐसा वो दिखने लगा। मग निया आकाशाकडे पाहून दया पक्षाने कितीतरी वेळ शिरीषाच्या झाडावर बसून सुरेल गीत आवळले, श्रुशूच्या केल्याने इतके बहुमोल पारितोषिक क्वचितच कोणास प्राप्त झाले असेल। मतलब उसकी देखभाल करने से इतना ही कोई अच्छा इनाम उसको मिला होगा ऐसा उसको फील हो रहा था लेखक को। डॉक्टर सतीश पांडे वो लेखक का नाम है। शब्दार्थ देखेंगे, वर्दळ मतलब रहदारी, निपचित मतलब हालचाल न करणे, शरम वाटणे म्हणजे लाज वाटणे, फरशा पाडणे म्हणजे संपवणे, फस्त करणे म्हणजे फरशा पाडणे संपवणे फस्त करणे, चावूल लागणे म्हणजे समजणे जाणीव होणे, बहाल करणे म्हणजे मोठ्या मनाने देणे, कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे, सुरेल म्हणजे गोड आवाज, आवळणे म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणणे मतलब बार बार बोलणं, शुश्रूषा म्हणजे सेवा करणे, बहुमोल मतलब खूप मौल्यवान। अशा प्रकारे तुम्ही आमच्या चॅनलवर बनणार आहे यूट्यूबच्या 4G ऑनलाईन स्कूलवर। याच्यानंतर आम्ही याचा स्वाध्याय पण टाकणार आहोत, स्वाध्यायामध्ये याचे प्रश्न आम्ही सोडून तुम्हाला समजून सांगणार आहोत। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।